जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, विधिमंडळाचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, राज्याच्या सर्व परिसरातून सातत्याने या ठिकाणी उपस्थित असलेल्या संस्थेची हितचिंतक, सेवक, कार्यकर्ते आणि उपस्थित बंधुभगिनी, स्मृती दिनाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र झालो आणि आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये केल्यासाठी अण्णांच्या बद्दल जी आदराची भावना आहे ती व्यक्त करण्याचं काम आज आपण या ठिकाणी केलं. सुरुवातीला प्राचार्य गोरे यांनी सांगितल्याप्रमाणे ही बहुतेक पहिली तशी बैठक असेल किंवा सोहळा असेल. ही संस्थेचे चेअरमन यांची आज या ठिकाणी गैर उपस्थिती आहे. अखंडपणानं महाराष्ट्रभर केंद्रीय पण कधी पडले नाही, पण बाथरूम मध्ये पडले. मला विश्वास आहे की 17 तारखेला आपण या ठिकाणी संस्थेच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने ज्यावेळेला उपस्थित राहणार आहोत, मानव संसाधन मंत्री माननीय अरविंद सिंग यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. त्यावेळेला प्राध्यापकांनी पाटलांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे. प्राचार्य भोर आणि रावसाहेब शिंदे यांनी संस्थेच्या सगळ्या कामाची आणि एकंदर परिस्थितीच्या बद्दलचा सविस्तर आढावा आपल्याला त्यांच्या समोर घेतला आहे. विस्तार प्रचंड वाढलेला आहे. विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची संख्या खऱ्या अर्थानं लक्षावधी झालेली आहे आणि समाजातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन पुढे जाण्याच्या बद्दलची जी दृष्टी आहे त्याला स्वतः अण्णांची होती, तिची अंमलबजावणी करण्याच्या बद्दलचा प्रयत्न आपल्या सगळ्यांचा सामुदायिकपणानं चालू आहे. त्याच्यामध्ये समाधान मागण्यासारखी जरी परिस्थिती असली तरी सुद्धा रावसाहेबांनी या ठिकाणी काही आजचे महत्वाचे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित केलेले आहेत. त्यांच्याबद्दलचा संकल्प त्यांनी गेला आणि कृतीमध्ये आणला. शेकडो शाळांच्या काळामध्ये त्यांनी काढलेल्या होत्या आणि समाजातल्या शेवटच्या माणसाच्या कुटुंबातल्या मुलाला किंवा मुलीला हा ज्ञानाचा प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचेल याबद्दलची खबरदारी त्यांनी घेतलेली होती. त्याच्या निश्चितपणानं दृश्य परिणाम आज आपण समाजामध्ये पाहतो, विविध क्षेत्रामध्ये पाहतो आणि बुद्धिमत्तेचा मत्ता हा काही समाजातल्या ठराविक वर्गाचा नाही, तो उपेक्षित वर्गातल्या मुलांच्या आणि मुलींच्या मध्ये सुद्धा संधी मिळाल्याच्या नंतर त्या बुद्धिमत्तेचा प्रकाश ते दाखवू शकतात हे आपण सातत्यानं पाहतो. आणि म्हणून मूलभूत काम अण्णांनी केलं, आत्मविश्वास वाढवला, त्याबद्दल आपण सगळेजण त्यांच्या या दृष्टीच्या बद्दल प्रयत्नाच्या बद्दल कृतज्ञ आहोत. जबाबदारी घेतली पाहिजे की याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आली. उल्लेख केला रावसाहेबांनी साक्षरतेच्या संदर्भातला, मध्यंतरी एका आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेला जाण्याची संधी मला स्वतःला मिळाली होती सिद्धार्थ आणि अनेक प्रश्नांच्या बद्दल त्या ठिकाणी विचार होत होता. त्यावेळेला एका ठिकाणी साक्षरतेच्या प्रश्नांच्या बद्दल फार प्रवृत्तपणानं जवळपास 90 देशांच्या प्रतिनिधींची 2000 सालापर्यंत आजची परिस्थिती काय झाली तर संपूर्ण जगामध्ये जो निरक्षर वर्ग आहे त्यातला 50% हा भारतातला राहणार आहे अशा प्रकारचं निष्कर्ष होतो. आणि म्हणून जगातल्या निरक्षर वर्गांच्या मध्ये 50% जबाबदारी घेण्याच्या बद्दलच
काम जर आज भारतासारखा देश करणार असेल तर शिक्षणाच्या संदर्भात असता असलेल्या प्रत्येक घटकाच्या समोर केवढं मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे याची कल्पना यावी म्हणूनच मी या मदतीची माहिती दिली. हे काम समाजातल्या सगळ्या घटकांना विश्वासामध्ये घेऊन झालं पाहिजे म्हणून प्रयत्न अनेक आहे, त्याचे परिणामही आहे. परंतु इथून पुढे त्या कामामध्ये किमान अण्णांच्या विचारातून उभा राहिलेला कार्यकर्ता असेल किंवा विद्यार्थी असेल त्या प्रत्येकाचा हातभार लागेल कसा, या प्रकारचा काहीतरी कार्यक्रम आपल्या हातामध्ये आपण घेण्याची गरज आहे. आणि किमान आपल्या परिसरामध्ये या बाबतीतली जबाबदारी आपल्याला उचलणं शक्य आहे आणि या प्रकारचं काम आपण करून दाखवणं, ते हातामध्ये घेणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि इतरांना या प्रकारे प्रेरणा देणं ही जबाबदारी आपल्याला घेतल्याशिवाय व्यक्त करणं. आज महाराष्ट्रामध्ये 67% साक्षरता पोहोचलेली आहे आणि भगिनींच्या मध्ये काहीतरी 47-48% पोहोचलेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये आदिवासी परिसरातल्या शिक्षणाच्या बद्दलचा मी आढावा घेत होतो जातवाद आणि काही चमत्कारी गोष्टी माझ्या नजरेत समोर आल्या. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदर असलेल्या तस्करी समाजामध्ये 30% मुली शिकलेल्या आहेत. त्या पारधी वर्गामध्ये 9% साक्षरतेचं प्रमाण आहे आणि मुलींच्या मध्ये स्त्रियांच्या मध्ये 2%. राज्याच्या 1000 लोकसंख्येच्या पैकी 9.5% ही आदिवासींची लोक आणि आदिवासींच्या तर साक्षरतेचं प्रमाण 32% आहे आणि एकंदर आदिवासींच्यातल्या मुलींचं किंवा स्त्रियांचं साक्षरतेचं प्रमाण 14-14% आसपास आहे. एवढं प्रचंड काम आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभं राहिलेलं आहे, ते आव्हान उभं राहिलेलं आहे, त्या आव्हानाला सामोरं जाण्याच्या संबंधीची गर्दी आणि ताकद ही आपण सगळ्यांची दाखवण्याची गरज आहे. जिथं आपण काम करू त्या मला स्वतः आनंद आहे की गतवर्षी आपण पुढाकार घेतला आणि 5 ठिकाणी किंवा 6 ठिकाणी अक्षम कलाकारांचा निकाल घेतला. वाडा आणि जवाहर परिसरामध्ये आपण अशा प्रकारच्या अक्षम शाळा चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आणखी लक्ष घालावं लागणार. हे जे गेल्या काही वर्षामध्ये सगळ्या जगामध्ये बदल व्हायला लागलेले त्या दळणवळणाची माध्यम फार प्रभावी व्हायला लागली. आपण बघितलं त्या टेलिव्हिजन वगैरे दुनियामध्ये कुठेही काही झालं तर आपण आपल्या गावामध्ये बघून बसून पाहू शकतो. लातूरच्या परिसरामध्ये भूकंप झाला महाराष्ट्राच्या देशातल्या आणि जगातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांनी तो भूकंप म्हणजे काय झालेलं हे आपल्या घरातून पाहिलेलं. ही जी दळणवळणाच्या क्षेत्रातली प्रचंड प्रगती झाली आहे त्या सगळ्याचे परिणाम आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम पूर्वीच्या पेक्षा जग हे अतिशय जवळ यायला लागले. देशाच्या सीमा सुद्धा या दिवसेंदिवस अस्पष्ट होत आहेत का काय अशा परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलेले. या त्या कारणाच्या साठी जगातले अनेक राष्ट्र एकत्र येऊन एकत्र विचार करायला लागलेली आहेत. आज युरोप मधल्या जवळपास सगळ्या राष्ट्रांनी ठरवलं की आपण एकत्र करायचं, व्यवहार एकत्र करायचा, आर्थिक व्यवहार एकत्र करायचा, शैक्षणिक धोरण एक ठेवायचं, शक्य झालं तर चरण सुद्धा सगळ्या युरोपमध्ये एक ठेवायचं आणि त्या पद्धतीची पावलं त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत. तशाच आणि शैक्षणिक संधीपासून बाजूला राहिलेला वर्ग आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्या कामामध्ये आपण लक्ष घातल्याशिवाय अत्यंत मी नेहमी सांगत असतो महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सांगितलं की महाराष्ट्रातून आलेले महाराष्ट्राच्या बाहेरून भारतातून आलेले तर भारताच्या बाहेरून परदेशातून आलेले त्याची किंमत 1,03,000 कोटीची. एकट्या राज्यामध्ये 12 महिन्याच्या काळामध्ये 1,03,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याच्यासाठी राज्य सरकारच्याकडे प्रस्ताव पाठवलेले या सगळ्या उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रातल्या लोकांनी. आता 2-3 वर्षामध्ये या वेगानं असतील त्या सगळ्यामधून त्या सगळ्या वर्गाला शिक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून जरी 100% आपण काही कामगिरी आपल्या हातामध्ये संस्थेच्या मार्फत घेऊ शकतो दिवसामध्ये त्यांच्या प्रमुखांना आणि त्यांना सांगणार की या ठिकाणी शिक्षणाचं धारण सुरू झालेलं नाही,
परिस्थिती अनुकूल नाही त्यामुळे कुणी करायला तयार नाही. तुम्ही या बाबतीत काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे. तुम्ही या ठिकाणी शाखा सुरू केलं पाहिजे. त्या मान्यवर अशा प्रकारच्या संस्थांनी आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या मित्रांनी ही जबाबदारी घेतल्याच आपण त्या सगळ्या वर्गाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करू शकणार नाही. काही जिल्हे राज्यामध्ये की ज्या जिल्ह्यामध्ये राज्याच्या एकंदर सरासरीच्या पेक्षा साक्षरतेच्या फार कमी प्रमाणावर साक्षरता आहे, त्या जिल्ह्यांचा सुद्धा वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल. तिथली जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. आणि म्हणून आतापर्यंत आपण हे शिक्षण संस्थेचं काम स्त्रियांच्या बाबतीत समानतेची संधी, शिक्षणाची संधी, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये संधी देण्याच्या बद्दलची भूमिका पासून भगिनींना बाजूला ठेवणारे देश आहेत. तेवढे सगळ्या देशात मागासलेले बघा, जगातली राष्ट्र मागासलेली कोणते? भारत जिथं दारिद्र्य, पाकिस्तान जिथं दारिद्र्य, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश या आपल्या आजूबाजूच्या सगळ्या देशाचा नुसता जरी आपण विचार केला तर या सगळ्या देशामध्ये गरिबी आहे, दारिद्र्य रेषेच्या खाली राहणारा वर्ग मोठा आहे, निरक्षरांचा वर्ग मोठा आहे. आणि या सगळ्या देशामध्ये खऱ्या अर्थानं स्त्रीला समान संधी मिळालेले चित्र आपल्याला बघायला मिळत नाही. आणि यामुळे जगातल्या सगळ्या प्रगत राष्ट्रांच्या बद्दलचा जर आपण आढावा घेतला, मग तो इंग्लंड असेल, अमेरिका असेल, जपान असेल, जर्मनी असेल किंवा अलीकडे पुढे येत असलेली साऊथ कोरिया सारखी राष्ट्र असतील, या सगळ्या राष्ट्रांमध्ये समृद्धी वाढत चाललेली आहे, बेरोजगारी कमी होत चाललेली आहे, निरक्षरता पूर्णपणे नष्ट झालेली आहे जवळपास. आणि त्या सगळ्या ठिकाणी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून भगिनी पाहिजे ती जबाबदारी घेते. मग विमान चालवण्याची जबाबदारी असेल, हवाई दलामध्ये महत्वाचं काम करण्याच्या बद्दलची जबाबदारी असेल, राष्ट्र चालवण्याच्या बद्दलची जबाबदारी असेल, शेती उत्तम रित्र करण्याची जबाबदारी असेल, त्या सगळ्या ठिकाणी भगिनी भक्कमपणानं पुढे आलेल्या आहेत. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या सहभागी झालेल्या. आज आपलं मन अजूनही त्या बाबतीत प्रगल्भ व्हायला खऱ्या अर्थानं तयार अशा प्रकारचा दावा करण्याची परिस्थिती नाही. आणि म्हणून मुलींच्या मध्ये शिक्षणाचा विस्तार करणं, त्यांना जबाबदारीची भूमिका बजावण्याची संधी प्राप्त करून देणं आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना सहभागी करून घेणं, ही दोन तीन गोष्टीवर आपल्याला अधिक लक्ष द्यावे लागेल. आणि म्हणून आपला इतर पुढचा सगळा कामाचा रोग हा भगिनींना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याच्यासाठी, आदिवासी दलित भटक्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याच्यासाठी आणि निरक्षरतेचं प्रमाण कमी करण्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टीनं आपण आखणं आणि ते काम इथे 4-5 वर्ष जर आपण करत राहिलो तर मला स्वतःला खात्री आहे की अण्णांना जी अपेक्षा होती संस्थेच्या कामाच्या संदर्भाची आणि ज्या वर्गाच्या संदर्भाची अतिवास्ता त्यांच्या अंतकरणामध्ये होती त्यासाठी वणवण करण्याचं काम आणि आपला ध्येय जिजवण्याचं काम आयुष्यभर त्यांनी केलं, त्यांना एक प्रकारची मनाचे मानसिक समाधान हे निश्चितपणानं मिळाल्याचं राहणार नाही. आणि म्हणून त्या कामामध्ये आपण अधिक लक्ष घातलं पाहिजे एवढंच मला या निमित्तानं आपल्याला. माझे कौन्सिलचे सर्व सन्माननीय सभासद या ठिकाणी आहेत. मला खात्री आहे की कधीतरी एकदा लवकरच बसून हे 2-3 प्रश्न आज महाराष्ट्राच्या समोर दिसतात. खरं म्हटलं तर राष्ट्रीय प्रश्न हे आहेत, पण आज कमीत कमी महाराष्ट्रातून तरी या प्रश्नांची जोडणूक करण्याच्यासाठी हातभार लावण्याच्या बाबतीत एक प्रकारचं नेतृत्व, मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याच्या बद्दलचं काम करणारी संस्था म्हणून संपूर्ण देशातली रयत शिक्षण संस्था ही संस्था आहे हे ठरण्याच्या दृष्टिकोनातून मॅनेजिंग कौन्सिल आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र विचार करतील. मी एवढंच सांगू इच्छितो संस्थेचा अध्यक्ष म्हणून नव्हे तर राज्याचा प्रमुख म्हणून की राज्य सरकारची सगळी शक्ती साधनं आणि जे काही सहाय्य असेल ते या कामामध्ये आपल्या पाठीशी राहील हा विश्वास बाळगून आपण आपल्या कामाची आखणी करा एवढंच या ठिकाणी अधिक मी या ठिकाणी सांगू इच्छितो. अनेकांनी उत्तम प्रकारचं काम केलं त्याचा आपण गौरव केला. मला आनंद आहे की SSC ची परीक्षा असो, HSC ची परीक्षा असो, आपल्या संस्थेतल्या मुला मुलींची नावं आता पहिल्या 15-20 मध्ये 25 मध्ये यायला लागलेली आहेत. खेड्यापाड्यातली मुलं इथं चमकायला लागलेली आहेत. हे याचं समाधान वाटण्यासारखी परिस्थिती आहे. मला आनंद त्याच्यापेक्षा असा झाला की जवळपास 50% त्याच्यामध्ये मुली आहेत आणि त्यामुळं एवढं आता गोष्ट स्पष्ट झालेली आहे की ज्ञानाच्या बाबतीत काही मस्ता फक्त पुरुषांच्याकडे नाही आहे आणि त्यामुळं त्या मुलांच्याकडे नाही आहे. तिथं आपण संधी दिली तर मुली सुद्धा या उत्तम रीतीनं काम करू शकतात हे आपल्याला दिसलेलं आहे. म्हणून तो दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे हे जे मी सातत्यानं सांगतोय त्या बाबतीत असतात सगळा अध्यापक वर्ग, सगळे सेवक आणि सगळे कार्यकर्ते जाणीवपूर्वक आपापल्या परिसरामध्ये काम करतील आणि संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जीवनामध्ये कुठल्या प्रकारच्या संकटाचा सामना करण्याच्यासाठी आणि पुढे ती जबाबदारी घेण्याच्यासाठी समर्थपणानं उभं राहू शकतो हा जनसामान्यांच्यामध्ये विश्वास पैदा करण्याचं काम करण्याचा निर्धार
आपण आजच्या दिवशी करूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो.